36 वर्षीय युवकाचा गळा आवळून खून आत्महत्येचा केला बनाव आरोपी पती पत्नी पोलिसांच्या जाळ्यात पातूर तालुक्यातील भडारज खुर्द येथे एका छत्तीस वर्षीय युवकाचा आत्महत्येचा बनाव केला असून मृतकाची पत्नी आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे बनाव उघडकीस आलाय शवविच्छेदन अहवालात युवकाचा गळा आवळून खून केल्याचं चा स्पष्ट झालंय या प्रकरणी पातूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पती पत्नीला अटक केलाय पातूर तालुक्यातील भंडारखुर्द येथील मिलिंद तुळशीराम इंगळे वर्ष छत्तीस यांनी तीस ऑगस्ट रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती माहेरी रिसोड येथे गेलेल्या त्यांच्या पत्नीला मिळाली पत्नीला संशय आल्यानं तिने पातूर पोलिसांना सोबत घेऊन गाव गाठलं मात्र ती गावात पोहोचण्याआधीच मृतकाचे अंत्यसंस्कार करण्याची तयारी कुटुंब आणि कुटुंब लोकांनी केली होती परंतु पोलीस आणि मृतकाची पत्नी यांनी अंत्यसंस्कार रोखून मृत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी अकोला येथे रुग्णालयात पाठवण्यात आले शवविच्छेदन अहवालानंतर मिलिंद इंगळे यांनी आत्महत्या केली नसून त्यांना मारहाण करून गळा आळून खून केला आणि फासावर लटकून आत्महत्या केल्याचा बनाव केला ही बाब स्पष्ट झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय तर पुढील तपास करत करतायत आवाज टीव्ही न्यूज साठी संतोष गवई अकोला